नमस्कार। आता हा क्वेश्चन बघूयात आपण। क्वेश्चनचं स्टेटमेंट आहे बघा, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिक एनर्जी, सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी कोण खर्च। आता त्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की क्वेश्चन काय दिलं आहे बघा, एक टी व्ही सेट आहे ज्याचे पॉवर रेटिंग किती आहे 500 वॅट, आणि तो साधारण 30 मिनिटापर्यंत प्ले होतो आहे। और 600 वॅटचा एक हीटर आहे, इलेक्ट्रिक हीटर, जो की रन करतोय 20 मिनिटासाठी। तर या दोन्हीमधला सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी कोण कन्झ्युम करेल। आता अशा टाईपचा ज्यावेळेस क्वेश्चन तुमच्याकडे येतो, तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय लिहावं लागेल सर, तर गिवन डेटा, आणि त्यानुसार मग आपण काय फाईंड करायचं हे बघूयात। गिवन डेटामध्ये काय लिहिणार तुम्ही अगोदर, सगळ्यात अगोदर आपण लिहूयात ते म्हणजे टी व्ही सेटसाठी, कारण त्यांनी पहिल्यांदा टी व्ही सेट दिला आहे। इथे मी लिहितोय फॉर टी व्ही सेट, ओके। आता टी व्ही सेटसाठी काय काय दिलं बघा, त्यांनी पॉवर रेटिंग दिली आहे 500 वॅट ॲज युजल। त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, किलो वॅटमध्ये। काय करावं लागेल, 500ला डिवाइड करा 1000 ने, ओके। तर हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले गायब। 10 ने 5ला जर तुम्ही डिवाइड केलात तर तो किती येईल, 0.5 किलो वॅट आला पॉवर। बरं, हा किती वेळ चालतो आहे, 30 मिनिट, म्हणजे मग इथे टाईम पण लिहावा लागेल आपल्याला। टाईम किती दिला आहे सर, टाईम दिला आहे 30 मिनिटाचा। आता आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये घेतात, किलो वॅट आवर्समध्ये, म्हणजेच मिनटाला आवर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल। कसं कन्वर्ट करायचं, साधी प्रोसेस आहे, 30 इज लिहा आणि त्याला डिवाइड करा 60 ने। का गरजेचं आहे आपल्याला माहीत आहे, एक तास म्हणजेच किती इथे लिहितो आहे, 1 आवर म्हणजे किती मिनिट असतात, 60 मिनिट्स, करेक्ट आहे। आता मला जर 30 मिनिट्सला 60 म्हणजे आवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 60 ने डिवाइड करावं लागेल। हा 0 0 कॅन्सल होईल, हा 3 1 3 3 2 6 जाईल, म्हणजेच किती आलं तुमच्याकडे, 1/2, म्हणजे आणखी एकदा डिवाइड करूयात, 0.5 आवर्स, ओके। अर्धा तास आपल्या भाषेमध्ये किती आलं, 0.5 आवर्स, ओके सर। आता अशाच पद्धतीनं मी लिहितो, इथे कॉलम करूयात आपण तो फॉर हीटर। चला मग हीटरसाठी पॉवर किती दिलेली आहे, 600 वॅट, याला किलो वॅटमध्ये कन्वर्ट करा, 600ला 1000 ने डिवाईड करूयात, पुरे डिवाइड, दे 2 2 0 कॅन्सल झाले। आता 6ला जर 10 ने डिवाइड केला तर हा 10 1 10 म्हणजे 0 आला, कारण 60 पुढे आला पाहिजे ते। आता झाले 60, म्हणजेच किती झाला तो 6, म्हणजे इथे पॉवर किती आली, 0.6 किलो वॅटमध्ये। आता याच्यामध्ये कन्वर्जन खूप महत्त्वाचं असतं, ओके, कशा पद्धतीने आपण डिवाइड करतो। टाईम बघूयात, चला टाईम किती दिला आहे सर, टाईम इज इक्वल टू दिलेला आहे 20 मिनिटाचा। काय करणार याला, याला कन्वर्ट करा आवर्समध्ये, म्हणजे 20ला कशाने डिवाइड करायचं, 60 ने, ओके। काय होईल बघा, हा 0 0 झाला कॅन्सल, राहिला किती, 2 / 6, 2 2 3 6, म्हणजे आपल्याकडे किती आलं, 1/3, थोडी इंग्लिश थोडी मराठी। आता त्याला डिवाइड करूयात, 3 ने जर 1ला डिवाइड करायचा प्रयत्न केलात तर 3 1 3 येतं, म्हणजे याला पाहिजे 0। आता झाले 10, आता 3 3 किती येणार तुमचे, 9, 10 मधनं 1 कॅन्सल करा, राहिले किती, अगेन 10 म्हणजे 1, म्हणजेच किती आला तो 0.33, ओके। सो टाईम किती आला तुमच्याकडे आता, 0.33 आवर्समध्ये। बघा अगोदर टी व्ही सेटसाठीचा पॉवर आणि टाईम, हीटरचा पॉवर आणि टाइम घेतला, ओके सर। आता त्यांनी काय विचारले, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिक एनर्जी, म्हणजे आपल्याला काय फाईंड करावं लागेल, इलेक्ट्रिकल एनर्जी। चला तर मग इलेक्ट्रिकल एनर्जी अगोदर कशासाठी लिहूयात, हां इथे लिहूयात आपण इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर टी व्ही। फॉर्म्युला काय त्याचा, इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल्स टू काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर विथ टाईम। चला टी व्ही सेटसाठी इलेक्ट्रिकल एनर्जी फाईंड करताना पॉवर किती आला होता आपला,
0.5 किलोवॅट आणि टाइम आवर्समध्ये किती होता 0.5. करा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करताना प्रोसेस कशी करणार सर, तर बघा 5 × 5 करा, 5 × 5 किती आले 25, म्हणजे याला किती लिहिणार 25. आता डॉट बघा, या 0.5 मध्ये इथे एक डॉट आहे आणि इथं पण एक डॉट आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन केला तर दोन डॉट्स आले पाहिजेत. सो इथून स्टार्ट करा 1, 2, त्यानंतर डॉट द्या, म्हणजे किती आला तुमचा 0.25. आलं कशामध्ये आले आहे आता, किलोवॅट आर्समध्ये, म्हणजे टी व्ही 20 मिनिट चालला तर एवढे युनिट घेऊ शकतो. आता मी कशासाठी जातो आहे, हीटरसाठी. एक्झॅक्टली करेक्ट आहे, म्हणजे काय लिहिणार आता आपण इथे, इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर, कशासाठी आता हे हीटरसाठी, फॉर्म्युला तोच आहे पॉवर इंटू टाईमचा. ते पॉवर 0.6 फाइंड केले आता आपण, आणि टाईम किती आहे 0.33 आवर्समध्ये. करायचं मल्टिप्लिकेशन बघा कसं करणार, तर हे 33 लिहून टाकला, त्याला 6 ने मल्टिप्लाय करूयात, साईन त्रिकोण 18 आले. अच्छाला 1, अगेन साईन त्रिकोण 18 अधिक 1 किती झाले 19, म्हणजे किती आला हा 198. आता फ्रॅक्शन किती वेळा नंतर द्यायचं बघा, इथे किती डिजिट आहेत 1, 2, आणि इथे किती डिजिट नंतर आहे 1 डिजिट, म्हणजे इथला 1 डिजिट आणि इथले 2 डिजिट, टोटल किती झाले 3 डिजिट. 1, 2, 3 तीन डिजिट नंतर, म्हणजेच किती आला हा 0.198 किलोवॅट आर्समध्ये. ओके सर, आता या दोन बेसिसवरती तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे की टी व्ही जास्त एनर्जी कंझ्युम करतो आहे का हीटर जास्त करतो आहे त्या वेळेसाठी. तर ऑब्व्हियसली कोण जास्त कंझ्युम करतो आहे, टी व्ही. यस, सो इलेक्ट्रिक एनर्जी सगळ्यात जास्त कोण कंझ्युम करतो आहे, आपला टी व्ही. का, कारण तो 30 मिनिटापर्यंत चालला आहे. यस सर, आणि त्याची पॉवर रेटिंग आणि याची पॉवर रेटिंगमध्ये थोडासा फरक आहे, पण जर तुम्ही टाईम पिरियडमध्ये बघितला तर तो फरक जास्त येतो आहे. म्हणून इलेक्ट्रिकल एनर्जी टी व्ही जास्त कन्झ्युम करतो. ओके, समजलं सगळ्यांना. आपण पुढचा असाच एखादा व्हिडिओ बनवूयात, नवीन काही क्वेश्चन्स असतील तर शेअर करा, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया.